केंद्र सरकार ने कृषि बिल पास किया है। जब से ये बिल पास हुआ तब से इस बिल का विरोध चल रहा है। अब तो महाराष्ट्र सरकार ने तो महाराष्ट्र में इस विधेयक पर रोक लगा दी है। महाविकास अघाड़ी सरकार और भाजपा के बीच का संघर्ष किसी से छुपा नहीं। केंद्र कोई निर्णय ले रहा है और महाराष्ट्र में इसका विरोध ना हो, ऐसा तो हो ही नहीं सकता। दरअसल ऐसा एक निर्णय केंद्र सरकार ने किसानों के लिए लिया है, कृषि बिल। ये बिल के पहले इसका विरोध हुआ है। महाराष्ट्र सरकार ने तो इस विधेयक को किसान विरोधी कहकर इसे महाराष्ट्र में रोक लगा दी थी। इस महाराष्ट्र के निर्णय पर बुधवार को पूर्व पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने विधेयक जारी करने का पत्र जिलाधिकारी द्वारा सरकार को भेजा है। महाराष्ट्र के इस निर्णय का नागपुर भाजपा ने भी विरोध किया है। नरेंद्र मोदी जी यांनी या देशातल्या शेतकऱ्याकरता तीन महत्त्वाचे कायदे केले, हे कायदे करू असं काँग्रेसच्या मॅन्युफॅक्चरमध्ये टाकण्यात आलं होतं। काँग्रेस आपला मॅन्युफॅक्चर विसरली आणि या तीन कायद्याचा विरोध करताय। एवढ्या खालच्या पातळीला गेले आहेत की महाराष्ट्र सरकारच्या पणन संचालकांनी 24/7/2020 आणि 10/8/2020 केंद्र सरकारचे तीनही कायदे महाराष्ट्रात लागू करण्याचे आदेश काढले, कारण पणन संचालकाचा अधिकार होता। पण या आदेशाला महाराष्ट्र सरकारचे सहकार मंत्री यांनी 30 सप्टेंबरला हा स्टे दिलाय। असा स्टे द्यायचा अधिकार मंत्र्यांना नाही। हे मोगलशाही सारखे वागतात, शेतकऱ्याच्या विरुद्ध वागतात, आणि म्हणून अशा सरकारचा निषेध करण्याकरता आम्ही आलो आहे। सर्व बाजार समिती समोर, सर्व तालुक्यात आम्ही हा निषेध करणार आहोत। शेतकऱ्याच्या हिताचा कायदा जो मोदीजींनी लागू केला आहे, केंद्र सरकारने लागू केला, तो कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला पाहिजे, संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे, आमची भूमिका आहे। आज आम्ही या मंत्री महोदयाच्या स्टेची होडी केली आहे आणि एवढ्याने सरकार थांबणार नाही, हा स्टे वापस घेतला नाही। संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्याकरता आम्ही आंदोलन करू ही सूचना देण्याकरता आम्ही आलो आहे।